विसरता येतो हो ना राजू भैया. आणि मला ना आज ह्याला टिक्का लावायचाय तो वाला. आतमध्ये येतोय, थांब देते तुला. पय पय पय. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे षटतीला एकादशी आणि ही एकादशी खूप स्पेशल असते, त्यामुळे इथे या एकादशीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिळाचा वापर करावा लागतो, म्हणजे पूजेत, मग नैवेद्यात. सो असं म्हणतात की जर तुम्ही या सर्वांमध्ये तीळ घातले तर तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला जो आजारपणाचा त्रास आहे वगैरे तो मुक्त होतो त्या त्रासापासून. सो आमच्या घरी गेले काही दिवस तुम्ही बघू शकता की भरपूर, म्हणजे सगळेच आजारी पडत आहेत सारखे सारखे. आणि म्हणून मग मी यावेळी विचार केला की हा उपवास धरावा. आमच्या घरी म्हणजे आज एकादशी असल्यामुळे आम्ही घरात भात नाही बनवत, तर आज मी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवणार आहे. तर हो, आणि माझा उपवास असल्यामुळे मी फ्रूट्स वगैरे खाणार आहे. तर हो, आणि चला तर दिवसाची छानशी सुरुवात करूया. मी आले किचनमध्ये आणि ॲज युजुअल लाईट गेली आहे, तर बघूया कधी येते. पण आज काही जास्त जेवण काही बनवायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी एकदम आरामात आहे. 11:30 वाजले आहेत, तर चपात्या बनवायला घेते. ते मी पीठ घेतलेलं मळते, तिथे मी पीठ मळून ठेवलं आहे, तर थोड्या वेळाने लाटेन. तर आज आहे ना मी बटाट्याची पातळ भाजी करणार आहे. आमच्या घरी आहे ना उपवासाच्या दिवशी जर बटाट्याची सुकी भाजी गेली ना तर कोण खात नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला गोवन स्टाईल पातळ बटाट्याची भाजी दाखवणार आहे, जी करायला खूप सोपी आहे. तर चला, इथे मी 6 बटाट्यांच्या फोडी केल्या आहेत बारीक आणि ह्या आता उकड्यायला घातल्यात. अशा केल्या की ना छान प्रकारे शिजले जातात. बरं, इथे मी आता बटाटे शिजले आहेत तर इथे मॅश केले आहेत अर्धे अर्धे बटाटे, मी असेच ठेवले आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. इथे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालत आहे. तर हे तेल गरम झालं की त्यात आपल्याला आज काय काय घालायचं आहे फोडणीचं ते दाखवते मी तुम्हाला. इथे मी जिरं आणि मोहरी आणि कढीपत्ता, हिंग घालायचं नाही. एकादशीमध्ये हिंगाचा वापर करायचा नसतो, त्यामुळे मी हिंग नाही घालत आहे. आता आपण हा मसाला तेलामध्ये घालूया आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहे हे छान फुलवायचे आहेत आपल्याला. बरं, यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या रफली चॉप करून घातल्या आहेत. आता आपल्याला हे सर्व आहे ना छान प्रकारे मिक्स करायचं आहे आणि फुलू द्यायचं आहे थोडा वेळ. हळद घालायची आहे आपल्याला 1/2 चमचा, चवीनुसार मीठ. आत्ताच मीठ घातलं तर ते प्रॉपर बटाट्यांना लागतं आणि परत घालायची वेळ येत नाही आपल्याला. आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे. आता यात आपण मॅश केलेले जे बटाटे आहेत ते घालणार आहोत. आता हे ना सर्व एकजूट करायचं आहे. मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, मीठ आणि हळद. तर हे सर्व एकजू करायचं आहे आपल्याला. इथे मीठ आणि हळद व्यवस्थित लागली आहे. आता मी यात पाणी घालते आहे. थोडं जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला यात, कारण की आपल्याला पातळ बनवायची आहे. बरं, तुम्हाला वाटत असेल की हे एवढं पाणी पाणी आहे, मी कसली भाजी आहे, तर नाही. पाणी घातल्यावर आहे ना नंतर थिक होते ही, त्यामुळे एक तांब्या तरी पाणी घाला. आणि आता आपण इथे जे साईडला बटाटे काढून ठेवलेले ते घालणार आहोत. आणि हे सर्व आहे ना एकजीव करून एक उकळ येईपर्यंत असंच ठेवणार आहोत. इथे मी ओली कोथिंबीर घालते आहे. आता ह्याला छान प्रकारे उकळ आली पाहिजे, थोडी थिक झाली पाहिजे ही भाजी, त्यानंतर मग आपली भाजी रेडी आहे.
इथे आपली भाजी शिजते आहे. बरं, या स्टेजला तुम्ही लिंबाचा रस घालू शकता एक दोन चमचे, पण आमच्या घरातल्यांना आवडत नाही त्यामुळे मी घातलं नाही. त्याचबरोबर हिंगसुद्धा घालू शकता फोडणीच्या वेळी. आज एकादशी असल्यामुळे मी हिंग नाही घातलं आहे. बरं, इथे ही भाजी थोड्या वेळानंतर थिक होणार आहे. तुम्हाला जर एकदमच पातळ वाटते तर असं काही नाही आहे, थोड्या वेळाने एकदमच थिक होणार ती, त्यामुळे भरपूर जास्त पाणी घालून ठेवा. इथे आपली टेस्टी अशी पातळ बटाट्याची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, पोळीसोबत किंवा पुरीसोबतही खाऊ शकता. आमच्या इथे उण्यासोबत खातो आम्ही. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या घरी नक्की ट्राय करा ब्रेकफास्टच्या वेळीसुद्धा, कारण की गोव्यात ब्रेकफास्टच्या वेळी ही भाजी खाल्ली जाते. दुपार झाली आहे. इथे अंगणात येऊन बघते तर काय, प्रिनेश आणि दिनेश अंगणात फिरत आहेत. प्रिनेश दिनेशच्या खांद्यावर आहे. बरं, प्रिनेश आमचा वाटच बघतो की त्याचा पप्पा कधी खाली होतो आहे आणि तो त्याच्यासोबत खेळतो आहे, कारण की प्रिनेशला दिनेशसोबत खेळायला फार आवडतं. इथे कोण मुलं आमच्या वाड्यावर अख्ख्या मुलं कोण नाही आहे, सगळी आहेत ती मोठी मुलं आहेत, त्यामुळे त्याचा पप्पा एकमेव ऑप्शन दिसतो त्याला आणि तो त्याच्यासोबतच खेळतो. आणि तो कुठेही बसला असेल तर त्याला उचलून आणतो. बरं, संध्याकाळचं हे एक रुटीन झालेलं आहे माझं वाफ घेणे. आणि जर तुम्हाला पण आता सर्दी वगैरे होत असेल तर कृपया अशी वाफ घ्या, कारण की सर्दी जी आहे ना ती परत परत होते आहे, त्यामुळे मला ऑप्शन नाही आहे. शेवटी माझा जो वाफेचा टप्पा आहे जो मी मोस्टली फेशियलला घ्यायची तो आता असा सर्दीसाठी वापरते. तर ह्याचा खूप फायदा आहे, सर्दी कमी होते आणि पूर्णपणे बरी पण होते. सो हे माझं आता रोजचं रुटीन झालेलं आहे. बरं, हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आज मी जी तुम्हाला रेसिपी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बरं, माझे हे केस आहेत ना खूप जास्त वाईट कंडिशनमध्ये आहेत, ह्याच्यावर इलाज करायचा आहे. आणि मी माझ्या केसांची निगा कशी राखते हे पण दाखवायचं आहे तुम्हाला. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पाहायला मिळेल, तर नक्की पहा. आणि भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.